नमस्कार मित्रांनो मी प्रसाद तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल प्रसादजी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो गॅस सिलेंडर आता दोनशे रुपयांनी स्वस्त झालेला आहे तसेच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा गॅस सिलेंडर चारशे रुपयांनी स्वस्त झालेला आहे तर मित्रांनो याच्याच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पहा मित्रांनो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माध्यमातून या गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो त्याच्याच बाबतीतला हा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे मित्रांनो पाहू शकता पंतप्रधानांनी सर्व एल जी ग्राहकांसाठी तेहतीस कोटी जोडण्या आणि एलपीजी सिलेंडरची किंमत प्रत्येक सिलेंडर मागे दोनशे रुपयांनी कमी करण्याचा घेतला धाडशी निर्णय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात प्रति सिलेंडर दोनशे रुपये अनुदान यापुढेही मिळत राहणार आहे म्हणजेच मित्रांनो दोनशे रुपयांनी गॅसची किंमत कमी झालेली आहे आणि जी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपये सबसिडी पहिली मिळायची ती यापुढे सुद्धा मिळत राहणार आहे म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी चारशे रुपयांनी हा गॅस सिलेंडर स्वस्त झालेला आहे तसेच मित्रांनो केंद्र सरकारने पंच्याहत्तर लाख अतिरिक्त उज्ज्वला जोडण्यांनाही मंजुरी दिलेली आहे यामुळे उज्ज्वला योजनेच्या एकूण लाभार्थींची संख्या दहा पॉईंट पस्तीस कोटीवर जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचा हा निर्णय आहे देशभरातील कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत लक्षणीय कपात करण्याची घोषणा केलेली आहे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून देशभरातील सर्व बाजारपेठांमध्ये चौदा दोन किलो एल पी जी सिलेंडरची किंमत दोनशे रुपयांनी कमी होईल उदाहरणार्थ दिल्लीमध्ये या निर्णयामुळे चौदा पॉईंट दोन किलोग्रामच्या सिलेंडरची किंमत सध्याच्या अकराशे तीन रुपये प्रति सिलेंडरवरून कमी होऊन नऊशे तीन रुपये प्रति सिलेंडर इतकी स्वस्त होईल तर मित्रांनो रक्षाबंधनच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशातील लाखो कोट्यावधी भगिनींना ही भेट देण्यात आलेली आहे लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि गरीब तसेच मध्यम वर्गीयांना लाभ होईल यासाठी आमचे सरकार नेहमी शक्य सर्व प्रयत्न करेल पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या प्रति सिलेंडर दोनशे रुपयाच्या विद्यमान अनुदानाव्यतिरिक्त ही कपात असून हे अनुदान यापुढेही सुरूच राहील त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी या, या कपातीनंतर प्रभावी किंमत सातशे तीन रुपये प्रति सिलेंडर अशी असेल देशात एकतीस कोटीपेक्षा जास्त घरगुती एल पी जी ग्राहक आहेत ज्यामध्ये नऊ पॉईंट सहा कोटी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी कुटुंब आहेत आणि या कपातीमुळे देशातील सर्व एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे प्रलंबित अर्ज मंजूर करण्यासाठी आणि सर्वपात्र कुटुंबांना ठेवमुक्त कनेक्शन प्रदान करण्यासाठी सरकार लवकरच एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबातील पंच्याहत्तर लाख महिलांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जोडणी पुरवण्यास सुरू करेल यामुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत एकूण लाभार्थ्यांची ही नऊ पॉईंट सहा कोटीवरून दहा पॉईंट पस्तीस कोटीपर्यंत वाढेल तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा पी डी एफ आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याच्या माध्यमातून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरचा दर हा चारशे रुपयांनी कमी करण्यात आलेला आहे आणि इतर गॅस सिलेंडर धारकांसाठी दोनशे रुपयांनी कमी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची एक छोटीशी अपडेट होती जी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात पुण्याच्या एका नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र